अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यात दिनांक 18 एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. खासदार आनंदराव अळसूड यांच्या प्रचार कार्याने गती घेतली असून मतदारांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. खासदार आनंदराव अळसूड यांना निवडून आणण्याकरिता कार्यकर्ते व पदाधिकारी सरसावले आहेत. मतदान जास्तीत जास्त कशी होईल व जास्तीत जास्त मतदान खासदार अळसूडांच्या पाड्यात कसे पडेल याची रणनीती आखण्यात येत आहे. खासदार अळसूडांच्या निवडणूक प्रचारार्थ रुक्मिणी नगरातील सुयोग मंगल कार्यालयामध्ये नगरसेवक तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात बूथ प्रमुखाची मॅरेथॉन बैठक घेऊन बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुखांना आमंत्रित करून निवडणूक विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व बूथ प्रमुखाची भूमिका तसेच त्यांचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आनंदराव अडसूडांना निवडून आणण्यासाठी आणि खास करून बडनेरा मतदारसंघामध्ये 1 लाखाची लीड देण्याच्या संदर्भातली आमची तयारी सुरू आहे. आम्ही जवळजवळ 3 डायमेन्शननी काम करतो आहे. मोठ्या प्रमाणात बैठका, त्याचबरोबरीने पदयात्रा आणि बूथ लेवलवर आम्ही या संदर्भातलं काम करतो आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये नाराजी आहे की बडनेरा मतदारसंघात कुठल्याच प्रकारचं काम झालं नाही, केवळ शोचे दिखाऊ कामं झाली, केवळ श्रेय घेण्याचे काम झाले आणि अमरावती मतदारसंघाच्या दृष्टीने बडनेरा मतदारसंघ खूप मागे आहे. कुठल्याच प्रकारच्या सोयी सुविधा नाही आहे आणि यामुळे बडनेरा मतदारसंघातले मतदार प्रचंड नाराज आहे. ग्रामीण भागात नाराजी आहे. ग्रामीण भागात काही काही गावामध्ये तलावाची कामं थांबवली आहेत, त्यामुळे मासोद, कस्तुरा, मोगरा, त्यानंतर खानखेडा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळी आनंदरावांना बडनेरा मतदारसंघातून 1 लाख मत देण्याच्या संदर्भातली तयारी आमची सुरू झाली आहे. या बैठकीला नगरसेवक तुषार भारतीय सह उपमहापौर संध्या टिकले, नगरसेवक चेतन गावंडे, नगरसेविका जयश्री डहाके यांच्यासह बादल कुलकर्णी, दिलीप मुदलियार, नूतन भुजाडे, निलेश शिरभाते, विवेक शिरभाते आदी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. विसिन ब्युरो अमरावती.